नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक रिपोर्ट बघणार आहोत. राजकारण आणि कुस्तीची दंगल हे नातं अनोखं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आमदार खासदार झालेत. म्हणून असेल कदाचित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हणायचे. एकंदरीतच राज्यातल्या सध्याच्या नटरंगी आखाड्यामुळे राजकारणातले वाजले की बारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. बघूया एक रिपोर्ट. चुकीचा फळ चांगलाच रंगलाय. महायुती आणि आघाडीमध्ये जोरदार खणाखणी सुरू झाली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला ललकारलंय. महायुतीचे पैलवान तयार आहेत, पण समोर आव्हानच नाही असा जोरदार टोला फडणवीस यांनी पुन्हा लगावलाय. या निवडणुकांमध्ये मजाच येत नाही. समोर कोण आहे दिसतच नाही. आज परिस्थिती अशी आहे की आपले सगळे पैलवान तेल लावून गोद्यामध्ये उतरले आहेत. लाल माती लावलेली आहे, आव्हान देऊन राहिले आहेत, पण समोर कोणी पैलवान उतरायलाच तयार नाही आहे. या निवडणुकीमध्ये काय अवस्था आहे बघा. मुख्यमंत्र्यांनी टाकलेला हा डाव कसलेले पैलवान शरद पवार यांच्या लक्षात आला. राज्य कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी सुद्धा जबरदस्त डाव टाकला. कुस्ती पैलवानासोबतच होते, भलत्या सलत्या सोबत नाही असा धोबी पछाड पवारांनी दिला. आणि मुख्यमंत्री सांगतात की आमचा पैलवानचे लढ उभाय, पण समोर कोणी दिसत नाही. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे, अहो मुख्यमंत्री साहेब, कुस्ती होती ती पैलवान अशी होती असं कुठेही काय कुस्ती करा, भलत्यासमोर कुस्ती करायची अशी तुम्ही करा. आम्ही पैलवान अशी कुस्ती करत असतो आणि त्यामुळे असं काही बोलत बसू नका. फार तुम्हाला अजून महाराष्ट्र बघायचं चांगली गोष्ट आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, पण नाही ते बोलत बसू नका. शरद पवार यांचा धोबी पछाड आणि त्यांनी दाखवलेला हात याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्याज परतफेड केली. राष्ट्रीय नेते पवारसाहेब दिसायला लागला की माणसाची विवेक बुद्धी थोडी कमी व्हायला लागते. आणि म्हणून कालच आपण बघितलं पवार साहेब कशा प्रकारे बोलले, कशा प्रकारचे हातवारे त्यांनी केले. आणि उत्तर आम्हालाही देता येतात, पण असे हातवारे आम्हाला करता येत नाही. आम्ही नटरंग सारखं काम कधी केलं नाही, त्यामुळे असे हातवारे आम्ही करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही. पण पवार साहेब तुम्ही म्हणता ना कोण पैलवान आहे. अरे 24 तारखेला या महाराष्ट्राची जनता दाखवेल कोण खरा पहलवान आहे, कोणाला विजय मिळाला. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या मातब्बर राजकीय पैलवानांमध्ये रंगलेल्या कुस्तीमुळे चांगलाच धुरळा उडालाय. या कुस्तीतला विजेता तोच ठरणार आहे जो 24 तारखेला मतमोजणीचा डाव जिंकेल. संतोष गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निवडणुकीच्या काळामध्ये नेते प्रचारात मग्न असतात, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचीही लुडबुड सुरूच असते. लुडबुड करणाऱ्या एका कार्यकर्त्याला शरद पवारांनी बाजूला सारलं, मग काय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही संधी हातची सोडली नाही. विधानसभेसाठी मतदान अवघ्या 8 दिवसांवर आले, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका उडवून दिलाय. आघाडीकडून प्रचाराची धुरा शरद पवार सांभाळत आहेत. पवारांच्या राज्यभर सभा सुरू आहेत आणि अशाच एका सभेच्या ठिकाणी शरद पवारांचा सत्कार सुरू होता. कार्यकर्त्यांनी आणलेला मोठा हार शरद पवारांना घालण्यात येत होता. त्याचवेळी पवारांच्या शेजारून एका कार्यकर्त्यानं घुसखोरी केली. कार्यकर्ता मान टाकून पुढे सरकला. शरद पवारांनी हा घुसखोर कार्यकर्ता बघितला आणि त्याला बाजूला सारलं. झालं, नरेंद्र मोदींना आयताच मुद्दा मिळाला. मोदींनी व्हिडिओची खिल्ली उडवत पवारांवर निशाणा साधला. एक नेता जी सोफा पर बैठे हैं, मावा करनाने के लिए उनकी पार्टी के नेता आए तो 3-4 लोगों ने उनको पकड़ करके खड़ा किया नेताजी को, और फिर माला पहनाई तो बीच में थोड़ी जगह थी,
और एक नौजवान ने अपनी मुंडी दिखाई। तो ये इतने बड़े नेता जिसकी जीवन भर अखबारों में फोटो छपती रही है, टीवी पर दिखते रहे, बड़ा माना गया है, लेकिन मन इतना छोटा था कि एक नौजवान की मुंडी दिख रही तो ऐसे करके उसको उठा नहीं। हराम हो गए जो लोग अपने ही दल के मंच पर बैठे हुए अपने महत्वपूर्ण साथी की मुंडी भी माला में घुस गई तो कौन ही मार के बाहर निकाल दिया। जो अपने ही दल को पड़ा नहीं मार सकते वो आपके बेटे को कैसे पड़ा। निवडणुकीच्या प्रचारात अनेक गमती जमती घडत असतात, हौशे गौशे कार्यकर्ते धमाल उडवून देतात, कार्यकर्त्यांनाही नेत्यांच्या सोबत चमकायचं असतं, परिणामी कार्यकर्ते फोटोसाठी अशी घुसखोरी करतात त्यामुळे नेते त्यांना बाजूला सारतात आणि त्याची ही मोठी बातमी होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली आहे। या प्रचारामध्ये चर्चेत आहे ती नेत्यांची डायलॉगबाजी, आपले नेतेच कसे अभिनेते आहेत हे आपल्याला या सगळ्या डायलॉगबाजीवरून लक्षात येईल। आणि हो, त्यांना ना स्क्रिप्ट आहे ना दिग्दर्शक, बघूया नेत्यांची डायलॉगबाजी। या निवडणुकांमध्ये मजाच येत नाही, समोर कोण आहे दिसतच नाही। आज परिस्थिती अशी आहे की आपले सगळे पहलवान तेल लावून गोद्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावलेली आहे, आव्हान देऊन राहिले आहेत, पण समोर कोणी पहलवान उतरायलाच तयार नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पहलवान तेल लावून तयार आहे, कुस्तीला कोणी समोरच नाही। अरे कुस्ती पहलवानाची होती, अशाची होत नाही। पवार साहेबांची अवस्था तर त्याहीपेक्षा वेगळी आहे। पवार साहेबांचा पक्ष असा झाला आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बच्चे तो मेरे पीछे आओ, कोणीच त्यांच्या पक्षात राहायला तयार नाही। ही पवार साहेबांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। भाषणाला आलो, पहिली व्यासपीठावरती आल्यानंतर माझी पहिली नजर गेली इकडे फायर ब्रिगेडच्या बंबाकडे। प्रत्येक वेळेला मी भाषण करतो त्यावेळेला काय आग लावत सुटतो अशातला भाग नसतो की लगेच तुम्ही विजवायला यायला पाहिजे। मला काँग्रेस नेते आले ते म्हणाले सगळे तर तिकीट परिवारात गेले तर आम्ही काय करावं, मी 7 वर्ष काम करून झालो, मला सांगा गडकरी साहेब मी काय करू। म्हणलं चुनाव चिन्ह घंटा घे आणि वाजवायचं काम कर। रुस मध्ये काल राजनाथ सिंग गेले, राफेलच्या विमानात बसले आणि विमानात बसण्यापूर्वी खाली लिंबू ठेवले, चाकाच्या दुसऱ्या चाकाच्या खाली लिंबू ठेवलं, मिरच्या लावल्या, शनी शिंगणापुरून गेला असता पठ्या तर काळी बावली घेऊन गेला असता। अरे ते रूसची लोक म्हणतात काय येड्यांचा देश आहे, कोणाच्या हातात दिला रे बाबा देश हा, यांनी सॉरी फ्रान्स, हे कसं आहे आपण फॉरेनला जास्त फिरत नाही त्याच्यामुळे आपल्याला देशाची नाव माहित नाही। मला उशीर होत होता, समोरच्या माणसाचं भाषण खूप लांबलं, तर मी त्याला म्हणलं जरा लवकर करा असं केलं, लगेच बघा पंकजा ताई सांगितलं घड्याळ्याला मतदान केलं। म्हणलं तुमचे डोके बिके फिरलेत का? अरे घड्याळ्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोणी होता? गोपीनाथ मुंडे, त्याची औला पंकजा मुंडे। कोई उनको समझा के बता दे, अरे 100 लोमड़ियों की फौज भी तैयार हुई तो शेर का शिकार नहीं कर सकती, हम तो शेर हैं, कितनी भी लोमड़ी आ जाए हमारा शिकार नहीं हो सकता। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया।